त्यानंतरचं पुढचं गणित आहे पहा मुलांना काय की तेरा आणि एकशे शहाण्णव दिलेलं आहे तर पहा तेरा आणि एकशे शहाण्णव मग काय सोळा आणि हे किती येईल तर पहा मुलांना काय शहाण्णव ही कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या आहे म्हणून पहा ही तेराची वर्गसंख्या आहे का नाही म्हणून तेरा अधिक एक बरोबर चौदा चौदाची वर्गसंख्या किती आहे एकशे शहाण्णव आहे तसं हा चौदाचा वर्ग आहे हे किती आहे सोळा सोळा अधिक एक बरोबर सतरा त्याचा वर्ग करा किती तो वर्ग दोनशे एकोणनव्वद म्हणून आपल्याला सर्व वर्ग आणि घन पाठ असणं आवश्यक आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक समजलं अशाच पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागतं आता पुढचं गणित दिलेल्या मुलांनो पहा तीन मार्च दोन हजार चौदा हा दिवस सोमवार असेल कोणता आहे सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी कोणता वार असेल हा एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा तीन मार्च दोन हजार चौदा हा दिवस कोणता आहे सोमवार आहे तीन मार्च दोन हजार चारला सोमवार आहे तर तीन मार्च दोन हजार पाचला हा मंगळवार असतो फक्त एका दिवसाने पुढे जातो आणि लीप वर्ष असेल तर दोन दिवसांनी वार पुढं जात असतो हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ दिलेला आहे आपण पहा कसं सोडवलंय गणिल तीन मार्च दोन हजार चारला ला सो सोमवार आहे तीन मार्च दोन हजार चार ते तीन मार्च दोन हजार अकरा म्हणजे एकूण किती वर्ष झाली सात वर्ष लक्षात आलं आणि दोन हजार आठ हे काय आहे लीप वर्ष म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार अकरा हे एकूण वर्ष किती झाली सात आणि त्याच्यात दोन हजार आठ हे काय आहे हो काही okay, हे लीप वर्ष आहे म्हणजे एका दिवसानं पुढं जाणार आहे म्हणजे तीन मार्च दोन हजार पाचला जर सोमवार असेल तर तीन तीन मार्च दोन हजार चारला जर सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार पाचला हा मंगळवार असतो बरोबर आहे मग पाच आहे सहा आहे सात आहे आठ म्हणजे अकरापर्यंत परंतु त्याच्यात एक लिप वर्ष आहे म्हणजे हे सात वर्षाचे सात दिवस आणि वाढलेलं लीप वर्षाचा एक दिवस म्हणजे आठ दिवस आपल्याला वार पुढं न्यावा लागेल सोमवारपासून आठ दिवस पुढे मग एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात म्हणजे आठला आपण सातने भागलं म्हणजे एक दिवस शिल्लक राहिला म्हणजे काय सोमवार आहे तीन मार्च तीन मार्च दोन हजार चारला सोमवार आहे म्हणजे तीन मार्च दोन हजार अकराला काय असणार आहे सोमवार नंतरचा वार मंगळवार असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक किती आला तीन लक्षात आलं कसं सोडवलं आहे की का एका तीन मार्च दोन हजार चारला जर सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार पाचला हा मंगळवारच असतो लीप वर्ष नसेल तर 2004 दोन हजार चार ते दोन हजार अकरा हे सात वर्ष होतात त्याच्यात एक लिप वर्ष म्हणून आठ दिवस पुढं गेला वार म्हणून सात हे सोमवार ते पुढच्या सोमवारला सात दिवस गेले आणि एक दिवस शिल्लक राहिला म्हणून नंतर येणारा वार मंगळवार म्हणून तीन मार्च दोन हजारला मंगळवार असेल समजलं चला पुढील गणित पाहूया पहा गणित दिलेलं पहिलं चोवीस चौरस मीटरबरोबर एक चौ सेंटीमीटर किती सॉरी किती सेंटी चौरस सेंटीमीटर चोवीस चौरस मीटरबरोबर किती चौ सेंटीमीटर बघा एक चौरस बरोबर दहा हजार चौरस सेंटीमीटर आहे अत्यंत महत्त्वाचं आहे काय सांगितलं एक चौरस मीटरबरोबर दहा हजार चौरस मीटर तर चोवीस चौरस मीटर बरोबर मग चोवीस गुणवले दहा हजार निगुणा बरोबर किती येतं एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष म्हणजे चोवीस लक्ष चौरस मीटर हा एक तरी प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो समजलं हे महत्त्वाचं एक चौरस मीटर बरोबर दहा हजार चौरस सेंटी मीटर पहा पन्नासच्या शून्य पॉईंट शून्य दोन टक्के म्हणजे किती पन्नासच्या मग चा, चा म्हणजे पन्नास गुणले हे टक्के म्हणजे शून्य पॉईंट शून्य दोन टक्के आणि हे एकच टक्के म्हणजे छदस्थानी किती आहे शंभर हे लक्षात आलं म्हणून पन्नास चा म्हणजे गुणले पॉईंट शून्य दोन म्हणजे पॉईंट शून्य दोन छदस्थानी शंभर टक्के ह्याला अतिसंक्षिप्त हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर आहे मग किती आलं पाच गुणवले आता तसंही केलं तर चालेल बघा म्हणजे पन्नास गुणवले दोन छदस्थानी हितले दोन दशांश चिन्ह काढले खाली किती गेले दोन शून्य वाढवले म्हणून हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणून किती आलं आणि याचा गुणाकार केला किती आलं दहा छदस्थानी एक हजार हा शून्य गेला हा शून्य गेला एक छदस्थानी शंभर म्हणजे शून्य पॉईंट शून्य एक म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन समजलं कशा पद्धतीनं सोडवलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला रूप देता आलं पाहिजे तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप देण्याचा पहा दिलेलं गणित एकशे चौतीस एकशे सहासष्ट दोनशे आणि दोनशे छत्तीस तर पुढील येणारी संख्या कोणती हा क्रम पाहत असताना मुलांना पहा एकशे चौतीस त्यानंतर येते एकशे सहासष्ट याच्यामध्ये फरक आहे बत्तीसचा त्यानंतर आहे दोनशे याच्यामध्ये फरक आहे चौतीसचा त्यानंतर आहे दोनशे छत्तीस याच्यामध्ये फरक आहे छत्तीसचा मग या ठिकाणी असणारा फरक हा अडुतीसचा असेल म्हणून दोनशे छत्तीस अधिक अडुतीस करा किती येतं चार चौदा सात म्हणजे येतं दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक किती येतो दोन समजलं कसं सोडवलं आहे याच्यामध्ये फरक बत्तीसचा आहे याच्यामध्ये छ चौतीसचा याच्यामध्ये छत्तीसचा याच्यामध्ये अडतीसचा दोनशे छत्तीसमध्ये अडतीस घेतल्यानंतर दोनशे चौऱ्याहत्तर येतं फरक येतो फरक अडोतीस मिसाल्यानंतर दोनशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर येतं म्हणून दोनशे छत्तीसनंतर येणारी संख्या संख्य। दोनशे चौऱ्याहत्तर पुढचं गणित तीन दहा एकोणतीस आणि सहासष्ट हे जर सोडवायचं असेल तर याची आयडिया काय आहे तीन दहा एकोणतीस आणि सहासष्ट असे गणित असतील तरी वर्गात असतील घणामध्ये असतील किंवा घणाधिक एक घणाधिक दोन वर्गाधिक एक वर्गाधिक दोन अशा पद्धतीच्या असतात म्हणून तीन तीनचा जर विचार केला तर एकचा घण अधिक दोन बरोबर येतं तीन पुढचं काय आहे दहा दोनचा घन अधिक दोन, दोन बरोबर किती येतं दहा दोनचा घन आठ अधिक दोन बरोबर दहा एकोणतीस म्हणजे काय येतं तीनचा घणा अधिक दोन म्हणजे सत्तावीस अधिक दोन बरोबर एकोणतीस लक्षात आलं मग सहासष्ट काय आहे तुम्ही जर विचारलं तर चारचा घणा अधिक दोन बरोबर सहासष्ट चारचा घणा चौसष्ट अधिक दोन सहासष्ट तसं इथे येणारं काय असणार आहे पाचचा घणा अधिक दोन पाचचा घण एकशे पंचवीस अधिक दोन बरोबर किती येतं एकशे सत्तावीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन कसं सोडवलं लक्षात आलं अशाच पद्धतीने आपल्याला हे गण